नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत शेअर मार्केट फ्री कोर्स अंतर्गत आज आपण बघणार आहोत पाचवा लेसन या लेसन मध्ये आपण ऑप्शनची ओळख करून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि समजून घेऊया की या व्हिडिओमध्ये आपण नक्की काय काय बघणार आहोत सर्वात पहिल्यांदा आपण बघणार आहोत ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट म्हणजे नक्की काय असतं त्यानंतर आपण ऑप्शन कॉन्ट्रॅक्टची ओळख करून घेणार आहोत त्याच्यानंतर ऑप्शनचे दोन वेगवेगळे प्रकार कोणते असतात ते आपण त्यानंतर समजून घेणार आहोत ऑप्शनचा प्रीमियम म्हणजे काय आणि तो कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट केला जातो हे पुढील सेगमेंटमध्ये आपण शिकणार आहोत त्यानंतर ऑप्शनचा मनीनेस ही संकल्पना नेमकी काय आहे आणि त्याच्यामध्ये असणारे जे तीन ऑप्शन आहेत इन द मनी ॲट द मनी आणि ओ टी एम ह्याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात शेवटी आपण या व्हिडिओमध्ये नक्की काय काय शिकलो हे सारांश रूपानं सगळ्यात शेवटी बघणार आहोत हा व्हिडिओ मित्रांनो थोडासा मोठा होणार आहे त्यामुळे तुम्हाला पूर्ण वेळ ज्या वेळेला असेल त्याच वेळेला तुम्ही हा व्हिडिओ बघावा याचं कारण असं आहे की हा व्हिडिओ ह्याचं छोट्या छोट्या मध्ये दोन किंवा तीन रूपांतर करता आलं असतं पण त्याच्यामुळे काय होतं की लिंक तुटते आणि विषय एकत्रित नीट समजून येऊ शकत नाही असा माझा पूर्वीचा अनुभव असल्यामुळे आपण थोडासा मोठा हा व्हिडिओ बनवतोय तर आपण आता या व्हिडिओला सुरू करतोय सर्वात पहिल्यांदा आपण ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय ते आता बघणार आहोत याच्या आधी आपण फ्युचर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय हे बघितलेलं आहे त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट काय असतं याची तुम्हाला आता पूर्ण आयडिया आलेली आहे आपण आता बघूया की ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय त्याच्यासाठी मी काय केलंय छोटस प्रेझेंटेशन केलंय त्याच्या आधारे तुम्ही हे समजून घेणार आहात की ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट म्हणजे नक्की काय असतं समजा तुम्हाला एखाद्या शेअरमध्ये किंवा इंडेक्समध्ये विशिष्ट तारखेला आता तुम्हाला विशिष्ट तारीख म्हणजे एक्सपायरी डेट असते हे लक्षात आलेलं आहे मात्र ह्याच्यामध्ये एक नवीन कन्सेप्ट आहे की विशिष्ट तारखेला विशिष्ट किमतीला फ्युचर मध्ये आपल्याला अशी विशिष्ट किंमत ठरवता येत नव्हती मार्केटमध्ये त्या फ्युचर ची जी काही किंमत चालू असेल त्या किमतीलाच आपल्याला ते कॉन्ट्रॅक्ट करता येत होतं ऑप्शन मध्ये आपल्याला विशिष्ट किमतीला देखील करता येतं हे ऑप्शनच आणखीन एक वैशिष्ट्य आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला किंमती ठरवण्याचा पण अधिकार असतो तर विशिष्ट तारखेला विशिष्ट किमतीला आपल्याला जर खरेदी करायचं असेल तो शेअर किंवा इंडेक्स तर आपण काय करू शकतो आपण एक टोकन अमाऊंट विक्रेत्याला देऊ शकतो आणि त्या व्यवहाराचं कॉन्ट्रॅक्ट खरेदी करू शकतो म्हणजे तुम्हाला शेअरचं किंवा इंडेक्समध्ये भविष्यातल्या एका विशिष्ट तारखेला म्हणजे एक्सपायरी डेटला विशिष्ट किमतीनं त्या शेअरचा एक लॉट किंवा लॉट म्हणजे आपण त्याच्या पटीमध्ये असं जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही जर ते कॉन्ट्रॅक्ट खरेदी करत असाल तर तुम्हाला काय करावं लागेल एक टोकन अमाऊंट तुम्हाला त्या विक्रेत्याला द्यायला लागेल कॉन्ट्रॅक्ट जो कोणी विकतोय त्याला ती टोकन अमाऊंट द्यावी लागेल फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये कसं होतं कॉन्ट्रॅक्ट बायर होता कॉन्ट्रॅक्ट सेलर होता कॉन्ट्रॅक्ट बायरला सुद्धा मार्जिन द्यायला लागत होतं कॉन्ट्रॅक्ट सेलरला सुद्धा मार्जिन द्यायला लागत होतं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे इथे मात्र जो कॉन्ट्रॅक्ट बायर असतो कॉन्ट्रॅक्ट खरेदी करणारा असतो त्याला मार्जिन द्यावं लागत नाही तर त्याला टोकन अमाऊंट म्हणून फक्त प्रीमियम द्यावं लागतं आता हे प्रीमियम म्हणजे काय हे आपण पुढे गेल्यानंतर लक्षात घेणार आहोत आपल्याला असं लक्ष देईल की ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट खरेदी करणं तुलनेनं खूपच स्वस्त असतं आणि ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट विकणं तुलनेनं खूप जास्त महाग असत फ्युचर कॉन्ट्रॅक्ट मध्ये ट्रेड करण्यासारखंच आहे ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट विकणं ते सगळे डिटेल आपण व्हिडिओमध्ये पुढे जाऊन बघणार आहोत आपल्याला ओरिजिनल कन्सेप्ट लक्षात आली आहे आता आपण ऑप्शन का म्हणतोय याला ते लक्षात घेऊया तर ह्याच्यामध्ये तुमच्याकडे जो कॉन्ट्रॅक्ट खरेदी करतो त्याला दोन पर्याय असतात किंवा दोन ऑप्शन असतात आता आपण काय करूया त्यातला पर्याय क्रमांक एक काय आहे का ते समजून घेऊया पर्याय क्रमांक एक आहे की समजा तुम्हाला त्या विशिष्ट तारखेला म्हणजे एक्सपायरीच्या दिवशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही काय करू शकता जी काय त्या शेअरची किंवा इंडेक्सची एकूण रक्कम असेल ती सगळी रक्कम त्याला देऊन विक्रेत्याला तुम्ही तो शेअर किंवा तो इंडेक्स खरेदी करू शकता हा झाला पर्याय क्रमांक एक म्हणजे तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे जे कॉन्ट्रॅक्ट केलंय ते कॉन्ट्रॅक्ट तुम्ही काय करू शकता एक्झिक्यूट करू शकता म्हणजे त्याच्यावर अंमलबजावणी करू शकता मात्र ह्याच्यामध्ये आणखीन एक पर्याय असतो तो, तो पर्याय काय आहे त्याला आपण म्हणतोय पर्याय क्रमांक दोन आणि असे दोन पर्याय असल्यामुळे आपण ह्या कॉन्ट्रॅक्टला ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतोय दुसरा पर्याय काय आहे जर समजा काही कारणामुळे मार्केट कंडिशनमुळे असेल किंवा कुठल्याही कारणामुळे तुमचा जर निर्णय बदलला तर तुम्ही खरेदी करण्याचं नाकारू शकता म्हणजे तो शेअर किंवा इंडेक्स तुम्ही नाही म्हणू शकता मला खरेदी करायचं नाही असं म्हणू शकता आणि त्यावेळेला काय होईल त्यावेळेला जर तुम्ही नाकारलत तर तुम्ही दिलेली जी काही टोकन अमाऊंट आहे ती तुमची सगळी वजा केली जाईल तुम्हाला ती काही परत मिळणार नाही म्हणजे तुम्ही काय कराल टोकन अमाऊंट आहे ती टोकन अमाऊंटवर पाणी सोडाल आणि तुम्ही त्या मधनं बाहेर पडू शकता म्हणजे तुमच्याकडे जर बघायला गेलं तुम्ही जर ऑप्शन बायर असाल तर तुम्हाला खरेदी करण्याचा हक्क आहे पर्याय क्रमांक एक नुसार तुम्ही काय करू शकता त्या सेलरला सांगू शकता की ठीक आहे ज्या किमतीला आणि ज्या लॉटमध्ये मला खरेदी करायचं होतं ते सगळे पैसे घे आणि मला ती शेअर किंवा इंडेक्स मला तू विकत दे तर खरेदी करणाऱ्याला खरेदी करण्याचा हक्क आहे मात्र खरेदी करण्याची त्याला बाध्यता म्हणजे कंपल्सरी नाहीये त्याला पर्याय क्रमांक दोन सुद्धा स्वीकारता येतो काय होईल टोकन अमाऊंट दिली आहे ती सगळी आपल्याला त्याचं नुकसान होईल पण आपल्याला तो नाकारण्याचा सुद्धा हक्क त्याच्यामध्ये असणार आहे तर खरेदी करणाऱ्याला हे दोन्ही हक्क असतात खरेदी करू शकतो किंवा नाकारूही शकतो म्हणजे खरेदी करण्याचा हक्क आहे मात्र खरेदी केलीच पाहिजे असं कंपल्सरी नाही आहे आपण पुढे जाऊया विक्री करणाऱ्याला काय आहे विक्री करणाऱ्याला कसं आहे की जर समजा कॉन्ट्रॅक्ट खरेदी करणाऱ्यानं पर्याय क्रमांक एक वापरला तर त्याला विक्री करावीच लागणार त्याला विक्री करण्यामध्ये त्याला कंपल्शन आहे विक्री करण्याची त्याला बाध्यता हे इथे आपल्याला महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे अर्थात ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट समजण्यासाठी म्हणून आपण हे सगळं प्रेझेंटेशन केलंय तुम्हाला ऑप्शन ऑप्शनमधले दोन ऑप्शन लक्षात येतील भारतामध्ये आपण तसं जगामध्ये बघायला गेलं तर दोन प्रकारचे ऑप्शन आहेत एक अमेरिकन ऑप्शन असतो आणि एक युरोपियन ऑप्शन आहे आपण काय केलंय या दोन्ही ऑप्शनचं मिक्स करून आपला जास्त ऑप्शन जो कॉन्ट्रॅक्टचे नियम हे आहेत हे प्रमाणे आहेत आणि एक दोन नियम आपण अमेरिकन प्रमाणे घेतलेले आहेत त्यामुळे समळण्यासाठी मी तुम्हाला हे सांगितलंय पुढे गेल्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये किरकोळ जे बदल आहेत ते तुम्हाला पुढे लक्षात येतील आपण पुढे जातोय आता ऑप्शन कॉन्ट्रॅक्टची ओळख करून घेऊया ह्याच्यामध्ये कोणकोणत्या महत्वाच्या संकल्पना आहेत आता तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय हे फ्युचर कॉन्ट्रॅक्ट वरून लक्षात आलं असेल मी आता ते पुन्हा सांगणार नाहीये अंडरलाईंग असेट तुम्ही ज्या शेअरचं किंवा इंडेक्सचं कॉन्ट्रॅक्ट करताय तुम्ही समजा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मध्ये एक लॉट खरेदी करण्याचं कॉन्ट्रॅक्ट करताय तर तुमचं अंडरलाइंग ॲसेट काय आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर अंडरलाइंग ॲसेट म्हणजे काय हे देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये समजून घेतलेलं आहे एक्सपायरी डेट म्हणजे काय असतं तुम्हाला आता ते लक्षात आलेलं आहे ज्या दिवशी कॉन्ट्रॅक्ट एक्झिक्यूट होतं कॉन्ट्रॅक्ट पूर्णत्वाला न्यायची जी काही तारीख असते त्याच्यापुढे कॉन्ट्रॅक्ट शिल्लक राहत नाही त्या दिवशी ते कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला पूर्णच करावं लागतं ती तारीख म्हणजे एक्सपायरी डेट असते तेही तुम्हाला माहिती आहे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला एक दोन मध्ये करता येत नाही तर ते लॉट वर करावं लागतं आणि लॉट साईजच्या पटीमध्ये करावं लागतं हे देखील तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे आपण त्या सगळ्या संकल्पना आता डिटेल बघणार नाही आहे आपल्याला नवीन संकल्पना कुठली आहे आपल्याला इथे स्ट्राईक प्राइस उपलब्ध असतात म्हणजे एखाद्या शेअरची किंमत शंभर रुपये चालली आहे तर एक्सचेंजनं uh, तुम्हाला किमती ठरवून दिलेल्या असतात शंभर रुपये एकशे पाच रुपये एकशे दहा रुपये एकशे पंधरा रुपये खाली पंच्याण्णव रुपये नव्वद रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये तुम्ही अशा ठरवून दिलेल्या किमतींमधले कुठल्याही एका किमतीचं कॉन्ट्रॅक्ट करू शकता अर्थात तुम्ही जर बाय करत असाल तर समोर सेलर उपलब्ध असला पाहिजे लिक्विडिटी असली पाहिजे तरच तुमचं कॉन्ट्रॅक्ट होणार पण तुम्हाला किंमत निवडण्याचा अधिकार न दिलेलं आहे आपण पुढे गेल्यावर स्ट्राईक प्राईज विषयी जास्त डिटेलमध्ये समजून घेणार आहोत आता प्रीमियम म्हणजे काय तर प्रीमियम म्हणजे आपल्याला कॉन्ट्रॅक्ट खरेदी करत असताना आपण जी कॉन्ट्रॅक्ट सेलरला कॉन्ट्रॅक्ट विक्री करणारा असतो त्याला एक टोकन अमाऊंट देतो ती टोकन अमाऊंट म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टचं प्रीमियम असतं ह्याचं देखील आपण पुढे जास्त डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत आता ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट आपण व्याख्या करूया आता तुम्हाला लक्षात येईल की ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट हा एक आर्थिक करार आहे इथपर्यंत आपल्याला लक्षात ज्याच्यामध्ये आपण कशासाठी तो करार करतो की एका तारखेला आपण कि भविष्यात इंडेक्समध्ये अंडरलाइंग मध्ये म्हणजे इंड, इंडेक्स असेल किंवा शेअर असेल खरेदी करण्याचा किंवा विक्री करण्याचा आपण हा करार करतो आणि ही खरेदी करण्याचा करार करत असू किंवा विक्री करण्याचा जो करार करत असू त्याच्यामध्ये आपण किंमत ठरवतो तारीख ठरवतो आणि आपण त्यानुसार तो व्यवहार करतो जी किंमत असते त्याला स्ट्राईक प्राईज म्हणतात जी तारीख असते त्याला एक्सपायरी डेट म्हणतात आणि हे सगळा करार करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट खरेदी करणारा जो असतो तो, तो कॉन्ट्रॅक्ट विकणाऱ्याला टोकन मनी देतो आता इथे मी कंसात प्रीमियम गुणिले लॉट साईज असं लिहिलंय आपण पुढे गेल्यानंतर त्याच्याविषयी देखील माहिती घेणार आहोत हे झालं ऑप्शन कॉन्ट्रॅक्टची ओळख आता आपण ऑप्शनचे प्रकार बघूया तुम्हाला उजव्या साईडला स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर आणि त्याच्यामध्ये असणारे स्ट्राईक प्राइजेस दिसत आहेत आपण त्याच्या आधारे ऑप्शनचे कोणकोणते प्रकार असतात ते आता समजून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला असं लक्षात घेतलं पाहिजे की शेअर मार्केट मध्ये ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट असतात पहिला प्रकार असतो ज्याला आपण आपण कॉल ऑप्शन म्हणतो आता असं लक्षात घेऊया की चारशे तीस रुपयाला आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर ची किंमत चारशे तीस रुपयाला आहे आता समजा तुम्हाला असं वाटतंय की शेअर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर मध्ये भविष्य काळामध्ये तेजी येणार आहे म्हणजे हळूहळू चारशे तीस वरन चारशे पस्तीस चारशे चाळीस वरन किंमत वाढत वाढत वर जाणार आहे अशा वेळेला तुम्ही शेअर कमी किमतीला खरेदी करण्याचं कॉन्ट्रॅक्ट करता आता अशा वेळेला तुम्ही शेअर्स खरेदी करण्याचं कॉन्ट्रॅक्ट करताय म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बायर काय करतोय कॉन्ट्रॅक्ट बायर शेअर खरेदी करण्याचं कॉन्ट्रॅक्ट करतोय आता इथे तुम्हाला थोडस कन्फ्युजन होऊ शकतं हा व्हिडिओ तुम्हाला कदाचित दोनदा बघावा लागू शकतो मी काय सांगतोय त्याच्याकडे बारकाईनं लक्ष दिलं तर तुम्हाला हा विषय नक्कीच लक्षात येईल आपलं मत काय आहे समजा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर मध्ये चारशे तीस रुपयाला आता व्यवहार होतोय आपलं मत असं आहे की स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर मध्ये भविष्यात तेजी होऊ शकते मग आपण अशा वेळेला कुठलं कॉन्ट्रॅक्ट करणार आपण शेअर खरेदी करण्याचं कॉन्ट्रॅक्ट करणार कारण भविष्यात जर किंमत वाढली तर आपण आत्ता खरेदी करून जास्त किंमतीला विकू शकतो एक्सचेंज तुम्हाला काय सांगतंय की जरी चारशे तीस रुपये आता किंमत चालू असली तरी तुम्ही चारशे पंचवीस न खरेदी करण्याचा कॉन्ट्रॅक्ट करू शकता इथे जर विक्रेते उपलब्ध असतील तर चारशे पंचवीस न खरेदी करू शकता चारशे वीसनं खरेदी करू शकता चारशे पस्तीस म्हणजे अजून जी किंमत यायची आहे त्यानं खरेदी करू शकता चारशे चाळीसनं न सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता आणि ह्याच्या वर सुद्धा असतात ह्याच्या खाली सुद्धा असतात तुम्हाला अंदाज येण्यासाठी मी स्ट्राईक प्राईज लिहिलेले आहेत आता जर समजा तुम्ही चारशे तीसला ला चालू असताना चारशे पंचवीसनं किंवा चारशे पस्तीसनं किंवा कोणत्याही यातल्या किमतीनं चारशे तीसनं सुद्धा तुम्ही काय करू शकता हे शेअर्स खरेदी करण्याचं कॉन्ट्रॅक्ट बाय करू शकता अशा वेळेला तुम्ही जे कॉन्ट्रॅक्ट बाय करता त्याला कॉल ऑप्शन असं म्हणतात कॉल ऑप्शन मध्ये कॉन्ट्रॅक्ट खरेदी करणारा शेअर खरेदी करण्याचं कॉन्ट्रॅक्ट करत असतो आणि त्याच्यामुळे कॉल त्याला जो कॉन्ट्रॅक्ट खरेदी करतो त्याला काय म्हणतात कॉल ऑप्शन बायर आपण चारशे तीसचा कॉल ऑप्शन बाय केला याचा अर्थ मी चारशे तीसनं हे शेअर्स भविष्यामध्ये खरेदी करण्याचं कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे आता जो कोणी कॉन्ट्रॅक्ट सेलर असेल त्याच्यासाठी कंपल्सरी काय आहे की शेअरची किंमत कितीही वाढू दे तो तुम्हाला चारशे न ते विकण्याचं त्यानं कॉन्ट्रॅक्ट केलेलं असणार अर्थात त्याचा व्ह्यू निगेटिव्ह असणार त्याला असं वाटत असणार की स्टेट बँकेमध्ये इथून पुढे मंदी येईल म्हणून तो चारशे तीसला करायला तयार झालेला असणार असे दोन वेगवेगळे प्रकार मार्केटमध्ये सातत्यानं असतातच आपण आता पुट ऑप्शन म्हणजे काय ते समजून घेऊया कॉल ऑप्शन लक्षात आला आता आपण पुट ऑप्शन म्हणजे काय ते बघूया पुट ऑप्शन मध्ये माझा जर विचार असा असेल किंवा माझं मत असं असेल की भविष्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर मध्ये मंदी येणार आहे मग आता मी कॉन्ट्रॅक्ट जे खरेदी करणार त्याच्यामध्ये शेअर खरेदी करण्याचं कॉन्ट्रॅक्ट करणार नाही तर मी कॉन्ट्रॅक्ट खरेदी करणार पण ते कसलं करणार शेअर विकण्याचं कॉन्ट्रॅक्ट खरेदी करणार ऑप्शन बायर जर मी आहे तर मी शेअर विकण्याचं जर कॉन्ट्रॅक्ट करत असेल तर त्याला पुट ऑप्शन म्हणतात आता समजा आपण तेच उदाहरण घेऊया चारशे तीस रुपयानं सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाचं शेअर चालू आहे मला असं वाटतंय की भविष्यामध्ये याच्यामध्ये मंदी येणार मग मी काय करू शकतो चारशे तीस न विकण्याचं कॉन्ट्रॅक्ट विकत घेऊ शकतो चारशे पस्तीस न विकण्याचा कॉन्ट्रॅक्ट विकत घेऊ शकतो चारशे चाळीस न किंवा त्याच्या वरच्या पाच पाच रुपयाच्या फरकानं किंवा त्याच्या खालच्या सुद्धा पंचवीस न सुद्धा विकण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतो आता तुम्ही म्हणाल चारशे तीस न चालू असताना चारशे पंचवीस न का विकणार तर ते स्वस्त मिळतं कॉन्ट्रॅक्ट त्याचा आपण बाकी पुढे गेल्यानंतर अंदाज घेऊया की चारशे तीसनं किंवा चारशे न चारशे न हा निर्णय कसा घेतला जातो हे आपल्याला पुढे मध्ये लक्षात येणार आहे आता आपण एवढंच लक्षात घेऊया की मी कॉन्ट्रॅक्ट खरेदी करतोय पण ते कसलं करतोय शेअरची विक्री करण्याचं कॉन्ट्रॅक्ट खरेदी करतोय अशा वेळेला त्या कॉन्ट्रॅक्टला पुट ऑप्शन असं म्हटलं जातं आणि ते कॉन्ट्रॅक्ट खरेदी करणाऱ्याला पुट ऑप्शन बायर असं म्हटलं जातं थोडंसं तुम्हाला कदाचित बारकाईनं लक्ष दिलं नसेल तर तुम्हाला कन्फ्युजन होईल की कॉन्ट्रॅक्ट तर खरेदी करतोय पण कॉन्ट्रॅक्टमध्ये आपण शेअर खरेदी करत नाहीये शेअर विक्री करण्याचं ते कॉन्ट्रॅक्ट करतोय तर याला आपण पुट ऑप्शन म्हणतो समजा मी चारशे तीसचा पुट ऑप्शन बाय केलं असेल तर ज्यानं कुणी मला चारशे तीसचं पुट ऑप्शन सेल केला त्याला काय बाध्यता असणार की तो चारशे मार्केटमध्ये किंमत काही हो तो माझ्याकडून चारशे तीस रुपयानं हे शेअर्स खरेदी करेल मी जेवढ्या लॉटचा व्यवहार केलाय तेवढे शेअर्स तो खरेदी करेल म्हणजे इथे पुट ऑप्शन सेलर तो, तो जो असतो तो शेअर खरेदी करण्याचा कॉन्ट्रॅक्ट करतो आणि पुट ऑप्शन बायर जो असतो तो शेअर्स विकण्याचं कॉन्ट्रॅक्ट करतो म्हणजे थोडक्यात तुम्हाला मी असं सांगतो की जर तुम्हाला तेजी वाटत असेल आणि तुम्ही ऑप्शन बायर असाल तर तुम्ही कॉल ऑप्शन बाय करायचं आहे तुम्हाला जर मार्केटमध्ये मंदी वाटत असेल आणि तुम्ही ऑप्शन बायर असाल तर तुम्ही पुट ऑप्शन बाय करायचं आहे तुम्ही जर सेलर असाल त्याच्या विरुद्ध करायचं आहे आपण पुढे जाऊया आता शेअर मार्केटमध्ये कोणत्या शेअरमध्ये इंडेक्समध्ये हे ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट करता येईल किंवा एक्सपायरी डेट काय असेल स्ट्राईक प्राइजेस आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सध्या पाच पाच रुपयाच्या फरकानं आहे तुम्ही दुसऱ्या एखादा शेअर घेतला त्याच्यामध्ये दहा दहा रुपयाच्या फरकानं असेल कदाचित काही काही काहीमध्ये पंचवीस रुपयाच्या फरकानं असेल वीस रुपयाच्या फरकानं असेल म्हणजे स्ट्राईक प्राईज काय असणार आहेत त्याच्यामध्ये फरक किती असणार आहे हा सगळा निर्णय एक्सचेंज घेत असतो लॉट साईज किती असेल कोणत्या शेअरमध्ये करता येईल त्याची एक्सपायरी डेट काय असेल त्याची स्ट्राईक प्राईज काय असेल तुम्ही जर निफ्टीमध्ये गेलात तर पन्नास पन्नास रुपयाच्या फरकानं तुम्हाला स्ट्राईक प्राइस दिसतात तुम्ही बँक निफ्टीमध्ये गेलात तर शंभर शंभर रुपयाच्या फरकानं तुम्हाला स्ट्राईक प्राइस दिसतात आयमध्ये पाच पाच रुपयाच्या फरकानं स्ट्राईक प्राईजेस आहेत आता हे सगळे निर्णय स्ट्राईक प्राइस कोणता ठेवायचा एक्सपायरी डेट काय ठेवायची कोणत्या शेअरमध्ये हे करायला द्यायचं त्याचा लॉट साईज किती ठेवायचा हे सगळे निर्णय कोण घेतं स्टॉक एक्सचेंज घेतं त्या नियमांच्या अधीन राहून आपल्याला कॉन्ट्रॅक्ट खरेदी करता येतं किंवा विकता येतं कॉन्ट्रॅक्ट बाय करण्याचं करता येतं किंवा सेल करण्याचं करता येतं असेच आपल्याला सगळे ऑप्शन ह्याच्यामध्ये लक्षात घ्यावे लागतात आता ऑप्शन जो बायर असतो मग तो कॉल ऑप्शन बायर असू दे नाही तर पुट ऑप्शन बायर असू दे त्याला प्रीमियम गुणिले लॉट साईज आता समजा मी चारशे तीस मला तेजी वाटते मला असं वाटतंय की एसबीआयच्या शेअरमध्ये स्टेट बँकेच्या शेअरमध्ये तेजी येणार आहे मग मी चारशे तीसचं समजा कॉन्ट्रॅक्ट बाय केलं चारशे तीसचा मी कॉल ऑप्शन बाय केला तर ह्याचं एक प्रीमियम चाललेलं असतं म्हणजे समजा आपण असं समजूया की ह्याचं दहा रुपये प्रीमियम चालू आहे आता ओके याला प्रीमियम का असतं कारण मार्केटमध्ये असं सगळ्यांना बऱ्याच लोकांना असं वाटत असत की चारशे तीसच्या वर त्याची किंमत जाईल म्हणून ह्याला काय असतं प्रीमियम मध्ये खरेदी चालू असते आपल्याला माहितीये एखाद्या गोष्टीला जास्त मागणी असली तर त्याला आपण प्रीमियम रक्कम देऊन आपल्याला ते बुकिंग करावं लागतं आजकाल तुम्ही मध्ये जर रेल्वेचं बुकिंग करत असाल शेवटच्या क्षणी बुकिंग करायला गेला तर तुम्हाला प्रीमियम अमाऊंट द्यावी लागते तिकिटापेक्षा जास्त रक्कम द्यावी लागते मार्केट मध्ये तोच प्रकार आहे तर इथे चारशे तीस रुपयाचा समजा जर कॉल ऑप्शन तुम्ही खरेदी करताय तुम्हाला तेजी होणार म्हणून वाटत असेल तर त्याला समजा दहा रुपयाचा प्रीमियम चालू आहे आणि तुम्ही कॉल ऑप्शन बाय करत असाल तर दहा रुपये तुम्हाला इथे दिले आहे प्रीमियम दहा रुपये गुणिले लॉट साईज एसबीआयचा लॉट साईज आहे दीड हजार शेअरचा म्हणजे दहा गुणिले दीड हजार इतकी टोकन अमाऊंट म्हणजे पंधरा हजार रुपये ही रक्कम तुम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट बाय करण्यासाठी ऑप्शन सेलरला द्यावी लागणार आहे एवढी देऊन तुम्ही काय करू शकता खरेदी करू शकता ऑप्शन सेलरला मात्र हे कॉन्ट्रॅक्ट करायला पंधरा हजार रुपये मिळत पण त्याला एक्सचेंजकडे कारण त्याच्याकडे आता शेअर असतील नसतील माहित नाही एक्सचेंजला त्या मी एक्सचेंज त्याच्याकडून काय करतोय मार्जिन मनी घेतोय मार्जिन मनी त्याच्याकडनं सर्वसाधारणपणे दीड ते दोन हजार दीड ते दोन लाख रुपये इतका मार्जिन मनी त्याच्याकडून घेतला जातो आपण हे सगळे डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत माझ्या मते प्रीमियम किती द्यावा लागतो आणि बायरला प्रीमियम द्यावा लागतो सेलरला मार्जिन मनी द्यावा लागतो मार्जिन मनी हा खूप जास्त असतो म्हणून मार्केटमध्ये ऑप्शन बायरची संख्या तुलनेनं रिटेल ट्रेडर जे असतात हे ऑप्शन बायर असतात ओके आपण पुढे जातो आता ऑप्शनचा प्रीमियम दहा रुपये वगैरे तुम्हाला मी एक उदाहरणासाठी सांगितलं होतं हा कसा काढला जातो तर ती खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे ऑप्शन कॉन्ट्रॅक्टमध्ये ऑप्शनचा प्रीमियम ठरवण्यासाठी एक फॉर्म्युला वापरला जातो ज्याला ब्लॅक स्कोल्स फॉर्म्युला असं म्हटलं जातं आता ती किचकट गणिती प्रक्रिया आहे आपल्याला ती डिटेलमध्ये समजून घेण्याची कोणतीही आवश्यकता नाही आहे आपल्याला एवढंच समजलं पाहिजे की त्याचा प्रीमियम किती चाललाय जो मार्केटमध्ये आपल्याला आपल्या ब्रोकर टर्मिनलवर बघता येऊ शकतो आपण ऑप्शनचा प्रीमियम सोप्या पद्धतीनं कसा काढतात ते आपण समजूया आता ऑप्शनचं प्रीमियम काढण्यासाठी आपण इंटरेन्सिक व्हॅल्यू आणि टाइम व्हॅल्यू आता इंटरेन्सिक व्हॅल्यू आणि टाइम व्हॅल्यू हे काय आहे तर इंटरेन्सिक व्हॅल्यू म्हणजे त्याची खरी किंमत आता मी समजा चारशे तीस रुपयाला शेअर चालू असताना चारशे पंचवीस न खरेदी करण्याचं ठरवलंय मी कॉन्ट्रॅक्ट करतोय आता ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये खरेदी करत असतानाच पाच रुपये मला फायदा आहे कारण मार्केटमध्ये किंमत चारशे तीस रुपये चालली आहे मी कॉन्ट्रॅक्ट कितीचं चा करतोय चारशे पंचवीसनं खरेदी करण्याचं करतोय म्हणजे मला आत्ता कॉन्ट्रॅक्ट घेत असतानाच पाच रुपये त्याच्यामध्ये फायदा दिसतोय ह्या पाच रुपयाला इंट्रेन्सिक व्हॅल्यू असं म्हटलं जातं इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय तर कॉन्ट्रॅक्ट करत असतानाच त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये किती रुपये फायदा आहे जर फायदा असेल तर त्याला इंटरेन्सिक व्हॅल्यू असणार आता मी समजा चारशे तीस न चाललंय आणि चारशे न खरेदी करायचं कॉन्ट्रॅक्ट ठरवतोय तर त्याच्यामध्ये इंटरेन्सिक व्हॅल्यूच नाही आहे कारण आत्ताच किंमत चारशे तीस चालली आहे आणि मी चारशे चाळीसचं कॉन्ट्रॅक्ट खरेदी करतोय मग तुम्ही म्हणाल एवढ्या मी का खरेदी करेन तर माझी अशी आशा आहे की एक्सपायरी डेटपर्यंत कदाचित चारशे साठला जाईल मी मधलंच घेतोय चारशे चाळीस माझा अभ्यास मला सांगतोय की चारशे साठला जाईल चारशे तीसचं खरेदी करायला गेलो तर प्रीमियम जास्त आहे दहा रुपये आहे कदाचित चारशे च खरेदी करायला गेल्यानंतर तो कुठे सहा सात रुपये असेल मला स्वस्त कमी रक्कम देऊन मला तो ट्रेड घेता येतो म्हणून आपण हायर प्राईसचं सुद्धा आपण काय करतो ऑप्शन खरेदी करतो इंटरेन्सिक व्हॅल्यू म्हणजे तुमच्या लक्षात आली आता त्या इंटरेन्सिक व्हॅल्यू व्यतिरिक्त काही टाइम व्हॅल्यू असते टाइम व्हॅल्यू म्हणजे काय तर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट आज करताय आणि आजपासून एक्सपायरी डेट पर्यंत काही अवधी असतो त्या अवधीच आपण सर्वसाधारणपणे असं म्हणूया की एक व्याज खऱ्या अर्थानं ते व्याज नसतं आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात पण आपण समजण्यासाठी असं करूया की अजून दहा दिवस आहेत पंधरा दिवस आहेत वीस दिवस आहेत मग त्या वीस दिवसाचं जे व्याज असतं ते म्हणजे टाइम व्हॅल्यू असते आणि ती टाइम व्हॅल्यू प्रत्येक ऑप्शनला एक्सपायरी डेट पर्यंत असतेच असते आता समजा मी चारशे चाळीसचं चा कॉल ऑप्शन खरेदी करायला गेलो किंमत चाललीये चारशे तीस तरी देखील त्याला एन्ट्रसिक व्हॅल्यू नाही आहे पण मग ऑप्शन मला तो फुकट मिळणार आहे का नाही कारण त्याला टाइम व्हॅल्यू असणार त्याला दोन तीन चार रुपये जी काही त्याची किंमत आता चालू असणार पाच रुपये चालू असेल तर ही पाचच्या पाच, पाच रुपये काय असणार टाइम व्हॅल्यू असणार चारशे तीसलाच चालू आहे आणि चारशे तीसचंच कॉन्ट्रॅक्ट खरेदी करतोय इथे देखील एन्ट्रेन्सिक व्हॅल्यू झिरो आहे मग चारशे तीसचं जे दहा रुपये त्याचं प्रीमियम आहे त्याच्यामध्ये सुद्धा दहा रुपये ही त्याची टाइम व्हॅल्यू आहे आता चारशे तो कॉन्ट्रॅक्ट खरेदी करत असेल आणि त्याची किंमत जर पंधरा रुपये असेल तर त्याच्यामधली पाच रुपये ही इंटरेन्सिक व्हॅल्यू आहे आणि दहा रुपये ही टाइम व्हॅल्यू आहे माझ्या मते तुम्हाला लक्षात आलं असेल आता ही इंटरेन्सिक व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट केली जाते मी तुम्हाला सांगितलंय इथे मी फक्त कॉल ऑप्शनसाठीच फॉर्म्युला लिहिलेला आहे पुट साठी उलटा फॉर्म्युला असतो कॉल ऑप्शन साठी फॉर्म्युला कसा आहे एट्रेन्सिक व्हॅल्यू इक्वल टू अंडरलाइंग जास्त कॉम्प्लिकेशन करत नाही तुम्ही हिशोब करून बघा आता सांगितलेल्यानुसार तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात येईल आपण पुढे जाऊया टाइम व्हॅल्यू जी असते मी तुम्हाला सांगितलं थोडक्यात की ते व्याज असतं पण मुळात ते व्याज नसतं त्याच्यामध्ये आणि बऱ्याच गोष्टी असतात तर टाइम व्हॅल्यू ही अनेक गोष्टींवर अवलंबून असते म्हणजे जसं एक्सपायरीला किती दिवस शिल्लक आहे जितके जास्त दिवस तितकी टाइम व्हॅल्यू जास्त असणार व्याज हा सुद्धा त्याच्यामध्ये एक भाग असतो त्यामुळे इंटरेस्ट रेट काय आहे त्याच्यानुसार तुम्हाला त्याच्यावर टाइम व्हॅल्यू अवलंबून असते त्यानंतर मार्केटची सद्यस्थिती कशी आहे व्हॉलेटिलिटी किती आहे व्हॉलेटिलिटी जास्त असेल तर टाइम व्हॅल्यू वाढते व्हॉलेटिलिटी कमी असेल टाइम व्हॅल्यू कमी असते तर ह्या सगळ्या गोष्टीवर हे एक कॉम्प्लेक्स गणिती न करतात आपण त्याच्यामध्ये जायचं नाही आपल्याला माहित पाहिजे की याच्यामध्ये एन्ट्रसिक व्हॅल्यू किती आहे आणि टाइम व्हॅल्यू किती आहे आता तुम्ही म्हणाल हे एवढं सगळं कॉम्प्लिकेटेड आहे सोप्या भाषेमध्ये सांगणार असाल तर कसं सांगाल तर ह्याच्यासाठी मी एक उदाहरण देतो ते उदाहरण म्हणजे ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट खरेदी करणं म्हणजे मार्केटमध्ये जाऊन एखादं कुरकुरे किंवा चिप्सचं पॅकेट खरेदी करण्यासारखं आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण ते पाकिट खरेदी करतो तर ते आपल्याला असं मोठं पाकिट दिसतं त्याच्या आतमध्ये काय असतं त्याच्या आतमध्ये दोन गोष्टी असतात म्हणजे आपण कुरकुरेचं पाकीट खरेदी केलं असेल तर आतमध्ये कुरकुरे पण असतात आणि आतमध्ये हवा पण असते आपण पैसे देताना काय करतो दोन्हीची मिळून पैसे देतो बरोबर तर आपण असं समजूया की प्रीमियम म्हणजे आतमध्ये असणारा सगळा कंटेंट आहे आणि इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय तर इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे आतमध्ये असणारे कुरकुरे आहेत आणि टाईम व्हॅल्यू म्हणजे काय टाईम व्हॅल्यू म्हणजे आतमध्ये असणारी हवा आहे ही जी हवा आहे आणि हे जे कुरकुरे आहेत ह्यांचं एकत्रित एक मिळून जे पॅकेज झालंय त्याला आपण खरेदी करतो माझ्या मते तुम्हाला आता लक्षात आलं असेल आपण पुढे जाऊया आता एक्सपायरी डेट जशी जशी जवळ येत जाते तसं काय होत जातं टाइम व्हॅल्यू कमी होत जाते आणि एक्सपायरी डेटच्या दिवशी म्हणजे आपण जसं ते जा पाकिट ज्या दिवशी खाणार असतो त्या क्षणी आपण काय करतो ते उघडतो एक्झिक्युशन करतोय आता उघडतो पाकिट उघडल्यानंतर हवा सगळी निघून जाते आणि इंटरेन्सिक व्हॅल्यू फक्त शिल्लक राहते एक्सपायरीच्या दिवशी एक्सपायरीच्या वेळी टाइम व्हॅल्यू शून्य होते आणि फक्त इंटरेन्सिक व्हॅल्यू त्याच्यामध्ये उरते आपण पुढे जाऊया आता ऑप्शनचा मनीनेस म्हणजे काय ते बघणार आहे आणि त्याच्यासाठी मी इकडे पुन्हा उजव्या बाजूला चा शेअर चारशे तीस रुपयाला चाललाय आणि काही अक्षरं लिहिलेली आहेत त्याचा अर्थ आता आपण समजून घेऊया तर ऑप्शनच्या मनीनेसनुसार ऑप्शनचे एकूण तीन प्रकार पडतात ते तीन प्रकार मी इथे लिहिलेले आहेत एक असतं ॲट द मनी एक असतं इन द मनी एक असतं आउट ऑफ द मनी आता एक एक प्रकार बघूया इन द मनी म्हणजे काय तर इन द मनी ऑप्शन म्हणजे असा प्रकार की ज्याच्यामध्ये त्याला एन्ट्रेन्सिक व्हॅल्यू असते त्याची त्याच्या आतमध्ये त्या पाकिटाच्या आतमध्ये कुरकुरे असतात असं पाकिट जर आपण विकत घेतलं तर त्याला आपण म्हणतो इन द मनीचं आपण कॉन्ट्रॅक्ट विकत घेतलं आता समजा चारशे तीस रुपयाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरची किंमत चालली आहे आणि मी चारशे पंचवीसला खरेदी करण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतो म्हणजे मी कॉल ऑप्शन बाय करतोय तर हे काय आहे हे इन द मनीचं कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्या उलट आपण असं समजूया की चारशे पस्तीस रुपयेचं चा मी विकण्याचं कॉन्ट्रॅक्ट करतोय म्हणजे पाच रुपये मला आत्ताच फायदा आहे मग मी जर चारशे पस्तीसच पुट कॉन्ट्रॅक्ट खरेदी करत असेल तर चारशे पस्तीस हे इन द मनी पुट आहे किंमत चालली आहे चारशे तीस त्याच्यापेक्षा जास्त किमतीला मी विकण्याचं कॉन्ट्रॅक्ट करत असेल तर ते इन द मनी असेल त्याच्यापेक्षा कमी किमतीला जर मी खरेदी करण्याचं कॉन्ट्रॅक्ट करत असेल तर त्याला इन द मनी आहे असं आपण म्हणतो म्हणजे घेतानाच त्याच्यामध्ये पैसे आहेत इन द मनी आय टी एम असं म्हणतात तर आता हेच मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे चारशे तीस असेल तर चारशे पंचवीसचा चा कॉल ऑप्शन हा इन द मनी असणार चारशे तीसच्या च्या खालचे सगळे स्ट्राईक प्राइस इन द मनी असणार ओके त्यानंतर चारशे तीसच्या च्या वरचे सगळे पुट ऑप्शन जे असणार हे सगळे इन द मनी असणार का तुम्हाला आताच त्याचं कारण सांगितलंय त्यानंतर ऍड द मनी चारशे तीसला ला असतानाच चारशे तीस चा कॉल ऑप्शन आणि चारशे तीसचाच पुट ऑप्शन हे दोन्ही ऍट द मनी आहेत ऍट द मनी म्हणजे काय शेअरची किंमत जिथे चालली आहे त्याच किमतीला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करताय खरेदी करण्याचं किंवा विक्री करण्याचं अशा वेळेला आपण ऍट द मनी कॉन्ट्रॅक्ट केलं असं म्हणणार म्हणून चारशे तीसच्या पुढे एटीएम लिहिलेलं आहे एटीएम म्हणजे ऍट द मनी आय टी एम म्हणजे इन द मनी ओके आता कॉलसाठी वेगळं असतं पुटसाठी वेगळं असतं म्हणून वर ओ टी एम ऑब्लिक आयटीएम लिहिलंय खाली ओ टी एम ऑब्लिक आय टी एम लिहिलंय आता आउट ऑफ द मनी म्हणजे काय समजा किंमत चारशे तीस ला चालू आहे आणि मी चारशे चाळीसला शेअर खरेदी करण्याचं कॉन्ट्रॅक्ट केलं म्हणजे चालू असणाऱ्या किमतीपेक्षा वरच्या किमतीनं मी खरेदी करण्याचं कॉन्ट्रॅक्ट केलं असेल तर चारशे चाळीसचा जो स्ट्राईक प्राईज आहे हा कॉल ऑप्शनच्या दृष्टीनं काय होईल आउट ऑफ द मनी त्याच्यामध्ये इंटरेन्सिक व्हॅल्यूच नाही आहे त्याच्यामध्ये फक्त टाईम व्हॅल्यू आहे म्हणजे आपण जे, जे पाकिट विकत घेतोय त्याच्यामध्ये फक्त हवा आहे मग मन तुम्ही म्हणाल असं पाकिट का घेताय विकत तर मार्केटमध्ये हीच गंमत आहे की हे फक्त शेअर मार्केटमध्येच होऊ शकतं चारशे चाळीसच्या वर जर किंमत गेली तर तुम्ही विकत घेतलेल्या पाकिटामध्ये ऑटोमॅटिक आतमध्ये कुरकुरे तयार होणार हवेपासून कुरकुरे तयार होणार ही जादू फक्त मार्केटच करू शकतं आणि म्हणून आपण चारशे चाळीसचं सुद्धा कॉन्ट्रॅक्ट किंमत चारशे तीस असताना बाय करू शकतो त्याच्या उलट चारशे तीसला किंमत चालू आहे आणि आपण चारशे वीसनं विकण्याचं कॉन्ट्रॅक्ट करत असू तर ते देखील आउट ऑफ द मनी असणार तर अशा पद्धतीनं आपल्याला इन द मनी ॲट द मनी आणि आऊट ऑफ द मनी असे तिन्ही ऑप्शन लक्षात आले असतील असं मी समजतोय जर समजले नसतील तर हा व्हिडिओ रिवाइंड करून पुन्हा एकदा बघा म्हणजे तुम्हाला हे सर्व प्रकार लक्षात येतील आपण आता पुढे जाऊया या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे येतोय आपण आज काय काय शिकलो हे सारांश रूपानं आता समजून घेणार आहोत आपण जर तेजी करायची असेल आपल्याला आणि आपण जर ऑप्शन बायर असू तर आपल्याला कॉल ऑप्शन बाय करायचा असतो आता तू ॲट द मनी घ्या इन द मनी घ्या आउट ऑफ द मनी घ्या कोणता घ्यायचा कोणता घेतलेला जास्त चांगला कोणता घेतला तर जास्त प्रीमियम द्यावा लागणार कोणता घेतला तर कमी प्रीमियम द्यावा लागणार हे थोडेसे ॲडव्हान्स विषय आहेत जे आपण पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये शिकून घेणार आहोत बेसिक लेवलला एवढंच शिकायचं आहे तेजी करायची असेल तर कॉल ऑप्शन बाय करायचा आपल्याला जर मंदी करायची असेल तर पुट ऑप्शन बाय करायचा अर्थातच सांगण्याची आवश्यकता नाही आहे ऑप्शन बाय करताना आता एवढंच लक्षात घेऊया की ऑप्शन जर बाय करत असू तर शक्यतो इन द मनी किंवा ॲट द मनी ऑप्शन बाय करायचे थोडे महाग असतात पण ह्याच्यामध्ये फायदा होण्याचं शक्यता जास्त असते कशी काय आपण पुढे सांगणार आहोत त्यानंतर आपण जेव्हा मार्केटचा अंदाज आपल्याला साईडवेज असतो त्यावेळेला आपण ऑप्शन सेलिंग करू शकतो किंवा आपल्याला वाटत असेल त्याच्या विरुद्ध बाजूचं ऑप्शन आपण सेल करू शकतो म्हणजे मला असं वाटतंय की आता समजा मला असं वाटतंय की मंदी येईल म्हणून मग अशा वेळेला आपण कॉल सेल करू शकतो जर मला असं वाटलं की मार्केटमध्ये मा तेजी येईल तर मी पुट ऑप्शन सेल करू शकतो म्हणजे सेलरला बरेच पर्याय असतात त्याला साईडवेज असलं तरी फायदा होतो किंवा ट्रेंडिंग मध्ये विरुद्ध बाजूचा आपण कॉल किंवा पुट काय करायचं विकायचं म्हणजे विक्री करण्यासाठी आपल्याला विरुद्ध बाजून विचार करायचा आहे म्हणजे मला जर समजा तेजी करायची आहे आणि मी जर ऑप्शन सेलर आहे तर मी पुट ऑप्शन सेल करणार ओके या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आपण पुढे जाऊया ऑप्शन मध्ये लिमिटेड रिस्क आणि अनलिमिटेड रिवॉर्ड असतो जर तुम्ही ऑप्शन बाहेर असाल मी चारशे तीसला समजा स्टेट बँकेचा शेअर खरेदी करण्याचं कॉन्ट्रॅक्ट केलं मार्केटमध्ये खूप चांगली गुड न्यूज आली स्टेट बँकेच्या शेअर मध्ये किंमत कितीही वाढू शकते वाढत वाढत चारशे तीस वरन पाचशे तीस होईल सहाशे होईल कारण पुढे पंधरा दिवस असतील महिना असेल आपण केवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट घेतले त्याच्यावर अवलंबून आहे त्यामुळे अनलिमिटेड रिवॉर्ड मिळू शकतो कितीही मोठी तेजी होऊ शकते मात्र लिमिटेड रिस्क असते मी समजा दहा रुपये देऊन ते कॉन्ट्रॅक्ट पंधरा हजार रुपये खर्च केलेत आणि ते कॉन्ट्रॅक्ट मी बाय केलं माझ्या दुर्दैवानं जर मंदी आली माझं होऊनहून काय होणार मी जेवढा प्रीमियम दिलाय तितकंच माझं नुकसान होणार पंधरा हजार रुपयाच्या पेक्षा जास्त माझं नुकसान होणार नाही मला फायदा होताना मात्र अनलिमिटेड होऊ शकतो नुकसान होताना मर्यादित होतं जेवढा प्रीमियम मी दिलाय तितकंच माझं जास्तीत जास्त नुकसान होऊ शकतं म्हणून जास्तीत जास्त रिटेल ट्रेडर्स ऑप्शन बायर व्हायचा प्रयत्न करतात अर्थात आपल्याला असं लक्ष देतं की ऑप्शन बाईंग ही कला आहे ती जर जमली तरच आपल्याला त्याच्यात प्रॉफिट होतं सांगताना असं दिसतं म्हणून अनेक जण त्याच्यामध्ये उड्या घेतात पण प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळं असतं आपण पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्याविषयी अधिक माहिती घेणार आहोत ऑप्शन सेलिंगमध्ये मात्र काय असतं अनलिमिटेड रिस्क असते आपण समजा असं विचार करूया की मी कॉल सेल केलाय मला वाटतंय की जास्त तेजी येणार नाही आहे मंदीच येईल चारशे तीसचा मी समजा कॉल सेल केला आणि समजा खूप मोठी तेजी आली म्हणजे चारशे ऐवजी किंमत वाढत पाचशे तीस झाली सहाशे तीस झाली खूप वाढली मला तर किती मोठी रिस्क मला घ्यावी लागणार आहे मला लिमिटेड रिवॉर्ड म्हणजे काय चारशे तीसचा कॉल विकलाय तर मला पंधरा हजार रुपये कारण दहा रुपये समजा त्याचा प्रीमियम चालू आहे -जास्त चा तर पंधरा हजार रुपये मला मिळालेत मला तो फायदा कधी होणार आणि जास्तीत जास्त फायदा माझा पंधरा हजारच होणार मार्केटमध्ये चारशे तीसच्या किंमत खाली राहिली तर होणार काय की जो ऑप्शन बाहेर असणार तो काय आता चारशे तीस न खरेदी करायला येणार नाही कारण त्याला मार्केटमध्येच समजा चारशे रुपयाला तो शेअर मिळतोय तर तो सेलर कडे कशाला येईल चारशे तीस न दे म्हणून सांगायला त्यावेळेला तो सेलरला फायदा होणार असतो त्यामुळे फायदा सेलरला लिमिटेड असतो रिस्क अनलिमिटेड असते पण याच्यामध्ये मोठे मोठे जे ट्रेडर असतात हे सगळे ऑप्शन सेलर असतात आता तुम्हाला प्रश्न पडेल हे काय नक्की जादू आहे ते आपण आपल्या कोर्समध्ये पुढे गेल्यानंतर समजून घेणार आहोत तर ऑप्शन बायरला लिमिटेड रिस्क अनलिमिटेड रिवॉर्ड असतो ऑप्शन सेलरला अनलिमिटेड रिस्क आणि लिमिटेड रिवॉर्ड असतो हे आपल्याला इथे लक्षात ठेवावं लागेल माझ्या मते या व्हिडिओमधनं ऑप्शन ही काय कन्सेप्ट आहे त्याच्याविषयी असणाऱ्या तुमच्या मनातील सर्व शंकांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधनं केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका तुमची एक लाईक आणि एक कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते त्यामुळे ते करायला अजिबात विसरू नका शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ ज्या वेळेला मी अपलोड करेन लगेचच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळू शकेल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढे अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमधून तोपर्यंत धन्यवाद